मित्रांनो, इयत्ता 10वीमध्ये आम्हाला अभ्यासक्रमामध्ये मराठीच्या पुस्तकामध्ये कविवर्य नादू महानोर यांची ही कविता होती. आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की कविवर्य महानोरांना स्वतःच्या शेतामध्ये फिरत असताना किंवा पाणी करत असताना, काम करत असताना ही कविता सुचली. आणि त्यावेळेस म्हणजे मी 10वीमध्ये शिकत असताना, वय वर्ष 15, त्यावेळेस मला ही चाल सुचली. त्यावेळेस संगीताची माझी काही अशी बॅकग्राऊंड नव्हती, मला काही फॉर्मल शिक्षण माझं नव्हतं, पण ही सुचली आणि मग ती लक्षात राहिली आणि मग तीच मी कंटिन्यू केली. पुढे कॉलेजमध्ये असताना फिरोदिया करंडकाकरता आम्ही जी एकांकिका केली होती त्याच्यामध्ये हे गीत म्हणजे ही कविता आम्ही घेतलेली होती आणि त्याच्यावर एक छानसा असं एक नृत्य रचना पण केली होती. ही कशी छोटी आहे आपण ते गाणं खास आपल्यासाठी. ध्यान भारी या भुईरादान जावे, ध्यान भारी या भुईरादान जावे, आणि माझा पापनीला पूर यावे, आणि माझा पहिला पूर यावे, पाहता ऋतुगंभ्रकांती सांडलेली, पाहता ऋतुगंभ्रकांती सांडलेली, पाखरांशी खेळली मांडून गावे, ध्यानवाणी ह्या भुईला दान जावे, गुंतलेले प्राण ह्या रानात मारे, 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 फाटकी ही झोपडी काळी जमाझे, मी असा आरंदुनी बेहोश होता, मी असा आरंदुनी बेहोश होता, शब्दे तू मला बाहूत घ्यावे, ध्यानवाणी ह्या भुईला
रे।